आरक्षणाला पहिल्यांदा लबाड लांडग्याने विरोध केला. गोपीचंद पडळकरांकडून सांगलीच्या सभेत शरद पवारांचा पुन्हा एकदा लांडगा म्हणून उल्लेख. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी तत्कालीन त्या काळामध्ये आमदार असताना घेतली. जेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं, मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध केला हा लबाड लांडग्यानं पहिल्यांदा विरोध केला. कुणबी जात प्रमाणपत्राला विरोध करणाऱ्या नारायण राणे आणि रामदास कदम यांचे पुतळे जाळून निषेध. परळीच्या कौटगाव हुडामध्ये मराठा आंदोलकांनी जाळले पुतळे. छत्रपती संभाजीनगरच्या तोंडोळी इथं मराठा तरुणांची पालकमंत्री भुमरेन विरोधात निदर्शनं. भुमरेनचे बॅनर आणि स्वतःचे मतदान कार्ड जाळ, तरुणांकडून निषेध व्यक्त. मराठा आरक्षणासाठी पिंपरीतील भाजपचे पदाधिकारी एकनाथ पवार यांचा राजीनामा. पक्षश्रेष्ठींकडे सोपवला राजीनामा. राजकारण्यांविरोधात मराठा समाज एकवटण्याची चिन्ह. महाराष्ट्रातल्या 515 गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी. संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणीसह सोलापूर, नाशिकमध्ये गावांमध्ये राजकीय नेत्यांना नो एंट्री. मुंबई पोलिसांचं पथक ललित पाटीलला घेऊन नाशिकच्या शिंदेवाडीमध्ये दाखल. ललित पाटीलच्या मोडस ऑपरेंडीचा पोलिसांकडून तपास. चौकशीनंतर ललितला घेऊन पोलीस मुंबईकडे रवाना. मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला नाशिकमध्ये आणून केला तपास. ललित पाटीलच्या घर आणि कारखान्यातील काही कागदपत्र देखील तपासण्यात आल्याची सूत्रांची माहिती. दादा भुसेंनी ललित पाटीलला शिवसेनेत आणलं. तो साधा गटप्रमुखही नव्हता, भाजपच गुंडांचे पोशिंदे. सरकारच्या आशीर्वादानं ड्रग्ज साम्राज्य सुरू. राऊतांचा हल्लाबोल. मुंबईच्या आंबेडकर भवनमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक सुरू. बैठकीतून मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत येत असतील तर त्यांचं स्वागत, हे माझं वैयक्तिक मत. अंतिम निर्णय इंडिया आघाडीतील नेते करतील. कालच्या भेटीवर शरद पवारांचं स्पष्टीकरण.